मी गंगाधर देवतकर, जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष, नगर पालिकेचा माजी अध्यक्ष, काँग्रेस पक्षातर्फे मतदार नोंदणी ही संपूर्ण शहरामध्ये चालू केलेली आहे. यापूर्वी असे राजकीय प्रोग्राम आम्ही शहरामध्ये पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवले. जवळपास 4,000 लोकांची नव्याने नोंदणी करून घेतली. पण मधला जो काळ गेला 1 वर्षभराचा, त्यामध्ये काही 18 वर्षाची मुलं झाली, काही नव्याने लग्न होऊन काही पुरी या शहरात आल्या, म्हणून त्यांचंही नोंदणी झाली पाहिजे. सहसा लोक स्वतःहून नोंदणी फार कमी प्रमाणात करतात आणि एक राजकीय कार्य आहे. समितीतर्फे संजय मेश्राम आपल्या सोबत आहे, सचिव आहे. सर, आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ, नेमके हे जे ड्राई सुरू आहे, कशा प्रकारचे प्रतिसाद मिळत आहे आणि आपण कशा प्रकारे पाहणी करताय त्याबद्दल? नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांच्या तक्रारी होत्या की त्यांचे नावं काय झाले, त्यांना मतदान करता आलं नाही. आणि त्याचप्रमाणे आताच आदरणीय गंगाधरजी रेवकरांनी आज सांगितलं की नव्या मतदाराची नोंदणी ती सुद्धा माझा मत माझा अधिकार माझी ताकद या योजनेअंतर्गत आम्ही हा कार्यक्रम इथं राबवतो आहे. ज्या ज्या लोकांना आपल्या वार्ड बदल करायचा आहे, नव्याने नोंदणी करायची आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही पुरावा या कॅम्पच्या माध्यमातून. हा जो कार्यक्रम आहे हा 25 जुलैपर्यंत राहणार आहे आणि शहरामध्येच नाही तर पूर्ण विधानसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम राबवून नवे मतदार, काही त्यांच्या मतदार यादीमध्ये चुका असतील, नाव करेक्शन करणं, हे जे सगळे जे काही आहे त्यासोबतच अनेक वेगळ्या गोष्टी आहेत. जसं आताच शासनाने जाहीर केलेला लाडकी बहीण जो प्रोग्राम आहे, त्यासोबतच आधार कार्ड आहे, या सगळ्यांचा कॅम्प, सगळ्यांची पूर्तता या कॅम्पच्या माध्यमातून. मागच्या वेळेस आम्ही जसं आता भाऊंनी सांगितलं की 4,000 आम्ही मतदान नोंदणी केली होती, यंदा आमचा टार्गेट 5,000 जास्त आहे. मला असं वाटतं की तो जो टार्गेट आहे तो पूर्ण होऊन आम्ही त्याच्यावरती सुद्धा नोंदणी करू. मी मनीष शिंगणे, नगर काँग्रेस कमिटीचा मुख्य महासचिव. आम्ही पूर्ण उमरेड शहराचं एक नियोजन केलेलं आहे. संपूर्ण प्रभागामध्ये घरोघरी फिरून जे नवीन मतदार आहे आणि ज्यांचे लग्न या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेले आहे, या संपूर्ण नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्याचं अभियान सन्माननीय राजेंद्र मोळक साहेब, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, सन्माननीय जिल्ह्याचे उपाध्यक्ष गंगाधरजी रेवकर साहेब, सन्माननीय संजयजी मेश्राम साहेब यांच्या संपूर्ण नेतृत्वामध्ये संपूर्ण उमरेड शहरामध्ये नवीन मतदारांची घरोघरी जाऊन हा अभियान आम्ही सुरू केलेला आहे. त्याचा पहिला टप्पा आम्ही इतवारी मध्ये सन्माननीय माजी नगरसेवक महेशभाऊ बेयारकर यांच्या ऑफिस पासून सुरुवात केलेली आहे. आजचा हा सकाळी 9 पासून या अभियानाला सुरुवात झालेली आहे. खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आतापर्यंत मिळालेला आहे. साधारण 100 ते 125 लोकांचे फॉर्म भरून आता झालेले आहे. की या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमची संपूर्ण नगर काँग्रेस कमिटीची संपूर्ण टीम या ठिकाणी काम करते आहे. या अभियानाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. हा अभियानाचा शेवटचा टप्पा संपूर्ण उमरेड शहराच्या एका कोण्या कोपऱ्यापर्यंत आम्ही घेऊन जातो आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आमच्या सूचनेवरून संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये हा अभियान आम्ही राबवतो. किती ठिकाणी हा नियोजित आहे? पुढे आम्ही उमरेडला 13 प्रभाग आहे. आम्ही 13 प्रभागाचं नियोजन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही करणार. आम्ही मागच्या वर्षी पण नगर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी अभियान उमरेड शहरामध्ये राबवलेलं होतं. संपूर्ण उमरेड शहरामध्ये आम्ही जवळपास 7 ते 8 ठिकाणी हा कॅम्प आयोजित केला होता. नवीन मतदार हे जुळल्यामुळे आम्हाला या विधानसभेमध्ये येणार, आता जी लोकसभाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही 15,000 मताधिक्याने उमरेड विधानसभेमध्ये आज
काँग्रेस पक्ष हा मोठ्या लीडनी निवडून आलेला आहे उमरेड विधानसभेमध्ये, तर याचा फायदा आम्हाला काँग्रेस पक्षाला होईलच, पण नवीन मतदार नोंदणीमुळे जे मतदार मतदानापासून वंचित असतात त्यांच्यासाठी ही मतदार नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. या वर्षी सुद्धा काही लोक मतदान करायसाठी आले पण मतदार यादीमध्ये त्यांचं नाव सुद्धा नव्हतं, अशी परिस्थिती यानंतर होऊ नये म्हणून आम्ही हा कॅम्प पूर्ण उमरेड शहर, उमरेड ग्रामीण, उमरेड विधानसभा मध्ये माननीय आमचे लाडके आमचे मार्गदर्शक माजी मंत्री राजेंद्रभाऊ मुळक यांच्या नेतृत्वात, तसं संजयजी मेश्राम साहेब सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात, तसंच आमचे नेते गंगाधरजी रेवतकर उमरेड शहरांचे माजी अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम इथे आम्ही आमच्या काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राबविलेला आहे. याच प्रकारे आम्ही नवनवीन शिबिरं पुन्हा आम्ही राबवू असं यानंतरही काँग्रेस कमिटी कार्यरत राहील.